चंद्रपूर महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातलं एक ऐतिहासिक शहर, ज्या शहराला राजधानी म्हणून पसंतीची पावती दिली गोंड राजाने. चंद्रपूर शहर खाणीचं, चुनखडी, सिमेंट आणि काळ्या कोळशासोबतच पांढऱ्या शुभ्र कागदासाठीही प्रसिद्ध. प्राचीन महाकाली मंदिर, ऐतिहासिक जटपुरा दरवाजा आजही चंद्रपूर शहराच्या वैभवात भर घालीत उभे आहेत ठामपणे. विद्युत निर्मितीच्या क्षेत्रात चंद्रपूरचं नाव उभ्या महाराष्ट्रात घेतलं जातं आदरानं. आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतासह परदेशातही चंद्रपूरचं नाव सन्मानानं घेतलं जातं, ते तिथल्या वनपरिक्षेत्र आणि वन्यजीवांच्या अस्तित्वामुळे. इथला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे निसर्ग पर्यटकांसाठी अवर्णनीय पर्वणीच. मात्र चंद्रपूर नेहमीच उपेक्षित राहिलं. इथल्या आदिवासींना कधी विकास साधताच आला नाही, अर्थातच त्यामुळं चंद्रपूरचा विकास खुंटला. घराणेशाहीच्या राजकारणानं चंद्रपूर मागासलं. मात्र या दुष्ट चक्राला थोपवण्याचा विडा उचलला एका निधड्या छातीच्या ध्येयवादी तरुणानं. त्यांचं नाव सुधीर मुनगंटीवार. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद मनी बाळगून जनसेवेस सज्ज झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या धडाकेबाज कार्यशैलीनं अल्पावधीतच चंद्रपूरच्या जनजनाच्या मनामनाचा ताबा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील हा मूल तालुका आणि मूल शहर विकासाकडे झेपावण्यास सज्ज आणि या विकास रथाचे सारथी आहेत महाराष्ट्राचे वित्तमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार. मूल शहरावर एक नजर फिरवली तर शहराचं बदलतं रूप बघून कुणालाही आश्चर्य वाटेल, कारण ज्या गतिशीलतेनं माननीय सुधीरभाऊंनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करत विकास कामं आरंभ केली त्यास तोड नाही. आज ही विकास कामं पूर्णत्वास जात असून मूल शहराला नवा लुक देण्यास सज्ज झाली आहे. सुरुवात करूया मूल शहराच्या बस स्थानकापासून. 10 कोटी रुपये खर्चून या बस स्थानकाचं आधुनिकीकरण आणि नूतनीकरणाचं काम वेगानं सुरू आहे. बस स्टँड इतकं सुंदर करू की एक तास गाडी उशिरा आली तर प्रवाशाला वाटलं पाहिजे अजून एक तास उशिरा आली असती तरी चालू असतं, एवढं सुंदर बस स्टँड. प्रत्येकाला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावं ही भावना मनी बाळगणाऱ्या माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मूल शहरात 28 कोटी रुपये खर्चून पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली आणि कामही प्रारंभ केली आहे. आता लवकरच मूलकरांच्या पाणी समस्यांना पूर्ण विराम मिळणार आहे. मूल शहराची गती वाढून प्रगती साधण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अनेकविध विकास कामं हातावेगळी केली. सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांसाठी आणि भूमिगत ड्रेनेजसाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंत्री महोदयांच्या प्रयत्नांनी मंजूर झाला आहे. सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, लघु उद्योजक या सर्वच क्षेत्रांचा विकास साधण्यासाठी विविध प्रकल्पांना मंजुरी देत मूलकरांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यात आघाडी मारली माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी. तर लघु उद्योजक आणि लहान व्यावसायिकांच्या सोयीसाठी आठवडी बाजाराची उभारणी करण्यासाठी 11 कोटी रुपये तर शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत माननीय सुधीरभाऊंनी मूलच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त केला आहे. 8 कोटी रुपये खर्चून माजी मुख्यमंत्री कर्मवीर मासा कन्नमवार स्मृती सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम आणि 3 कोटी 12 लाख रुपये खर्चाचे इको पार्कचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. तर 7.5 कोटी रुपये खर्चाच्या प्रशासकीय इमारतीचं बांधकाम, आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहाचं बांधकाम, 3 कोटी रुपये किमतीच्या क्रीडा संकुलाचं बांधकाम, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाचं बांधकाम, या सर्व प्रकल्पांना माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं मंजुरी मिळालेली आहे. याशिवाय 2.5 कोटी रुपये खर्चाच्या जलतरण तलावाच्या बांधकामास सुरुवात झालेली आहे. नवी पिढी सशक्त असावी, कारण हीच पिढी या देशाचे उद्याचे आधारस्तंभ आहेत. या भावनेतून
मूल शहरातील युवा पिढीसाठी जिम उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी माननीय सुधीर भाऊंनी मंजूर करून युवा वर्गात नवा उत्साह आणि उल्हास भरला आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचं बांधकाम वेगानं पूर्ण देखील झालं. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अतिरिक्त कार्यशाळाही सज्ज झाली आहे. आणि या सर्वांवर लक्ष ठेवतानाच मूलकरांच्या सुरक्षिततेसाठी मूल शहरातील एकूण 13 चौकांमध्ये 24 CCTV सर्वेलन्स सिस्टीम माननीय सुधीर भाऊंच्या या प्रयत्नातून जनतेच्या सेवेत रुजू करण्यात आलेली आहे. याशिवाय शहरातील खुल्या जागा विकसित करण्यासाठी 3.25 कोटी रुपये तर सांडपाणी प्रकल्पासाठी 6 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करून मूल शहराला डासमुक्त आणि रोगमुक्त करण्याकडे एक पाऊल पुढे टाकलंय राज्याचे वित्त मंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी. केवळ मूल शहरच नव्हे तर मूल तालुक्याचाच चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प सोडलेल्या माननीय सुधीरभाऊंनी तब्बल 164 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. त्यात आरो मशीनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा. महाराष्ट्रात आपला मतदारसंघ असा व्हावा की ज्या ठिकाणी आमच्या आई बहिणींना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारी व्यवस्था असावी. राजोली इथं सौर ऊर्जेवर नळ योजना. चिखली इथं 97 लाख रुपये निधी खर्च करून नळ पाणी पुरवठा योजना यांचा समावेश आहे. याशिवाय मूल तालुक्यातील 24 गावांसाठी 46 कोटी रुपये किमतीच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून चिचाळा आणि नजीकच्या 6 गावांना सिंचन सुविधा पुरवण्यासाठी 23,47,54,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. चिरोली या गावाजवळ अंधारी नदीवर 1,11,00,000 रुपये किमतीच्या पुलासह बंधाऱ्याचं बांधकाम मंजूर केलं असून लवकरच बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे. जनसामान्यांच्या गरजांची पूर्ती, त्यांच्या इच्छा आकांक्षांचा आदर आणि क्षेत्राचा विकास या त्रयींना एका सूत्रात गुंफत मूल शहर आणि तालुक्याचा संपूर्ण सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प सोडला माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आणि त्याची पूर्तता करत बोले तैसा चाले याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला दिली जिल्ह्याचे विकास पुरुष माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी.